आम्ही 3 वर्ष झाली सतत त्याची वाढ बघतोय की आता कधी होईल कधी होईल। ये लीक का तो हमने घर पे बताया नहीं, सब लोग शॉक हो जाएंगे देख के। त्यानंतर मग हाँ मला पण असं काहीतरी वाटलं की मी पण खो खो खेळू शकतो। माझ्या खो खो खेळाची सुरुवात शाळेतून झाली, म्हणजे मी 4थी 5वीला असताना मी रोड रनिंग करायचो। रोड रनिंगमध्ये मी कंटिन्यू म्हणजे सतत पहिला नंबर काढला अशी 5 वर्ष मी सतत पहिला नंबर काढला। त्यानंतर मग सरांनी माझ्याकडे बघितलं, अरे हा काहीतरी करू शकतो, हा चांगला खेळू शकतो, ह्याची डॉजिंग चांगली आहे। त्यानंतर मग त्यांनी तिकडनं सिलेक्शन करून मग आम्हाला खो खोची टुर्नामेंट दाखवली की खो खो हा असा असतो। म्हणजे सिनियर आमचे आहेत त्यांना त्यांच्याबरोबर जायचं, त्यांच्यावर यायचं, त्यांच्या टुर्नामेंट बघायच्या। त्यानंतर मग हां मला पण असं काहीतरी वाटलं की मी पण खो खो खेळू शकतो। त्यानंतर मग आम्हाला सरांनी एक 14च्या टुर्नामेंट असतात, 14च्या टुर्नामेंटला आम्हाला सहज असं घेऊन गेले आणि बोलले की तुम्ही आता खो खो खेळायचं। तर मग आम्ही एकदम म्हणजे असं आम्हाला खेळायचं होतं, खो खो काहीतरी असतो। मग आम्ही त्या टुर्नामेंटला गेलो, खो खो खेळलो, चांगला परफॉर्मन्स केला। आम्ही पहिली मॅच हरलो पण आम्हाला आनंद झाला की आम्ही चांगलं खेळलो। त्यानंतर मग असे हळूहळू टुर्नामेंट खेळत माझ्या खो खोची सुरुवात झाली। अल्टिमेट खो खोला आता म्हणजे 2019 पासून हे अल्टिमेट खो खोचं चालू आहे। आम्ही 3 वर्ष झाली सतत त्याची वाट बघतोय की आता कधी होईल कधी होईल। कारण का आम्ही कबड्डी पण बघतो, TV वर बघतो असं कबड्डी की चांगलं चालू आहे, पण आम्हाला पण असं वाटतं कधी आमचा खो खो हा खेळ कधी TV वर येणार, लोक कधी आम्हाला बघणार, घराघरामध्ये आमचं नाव कधी येणार। अल्टिमेट खो हा लवकरात लवकर झाली पाहिजे टुर्नामेंट। आणि ह्या स्टेजमुळे आमच्या मागच्यांना जे ज्युनियर आहेत त्यांना चांगला म्हणजे चांगला स्टेज मिळेल आणि ते पण त्या लेवलला खेळतील, त्यामुळे लवकर झालं पाहिजे। ये लीग का तो हमने घर पे बताया नहीं, सब लोग शॉक हो जाएंगे देख के, क्योंकि ये लीग इतना बड़े स्टेज पे जा रहा है। अभी जब हम लोग को टीवी पे देखेंगे तो और एक्साइट हो जाएंगे, हाँ मेरा बच्चा अभी टीवी पे आ रहा है, अभी खेल रहा है। तो सब बाजू वालों को बताएंगे, अरे मेरा बच्चा देखो ये इस लेवल पे गया है, ये मेरा बच्चा खेल रहा है, ये मेरा बच्चा ऐसा कर रहा है। तो वो भी खुश होंगे और हम भी बहुत खुश होंगे।